हाय फ्रेंड्स एके किचन गे स्वागत इवत्तु नानु तुम्बा क्रंची आगिरुव बाळे हूविन वडे हेगे माडोदंत तोरिस्तेने इदोंदु तुम्बा यम्मी आगिरुव वडा रेसिपी नानु ओंदु बाळे हूवन्नु ई रीति चिक्कदागि चॉप माडि तेकोळ्ता इद्देने इन्नु इदक्के चिक्कदागि चॉप माडिद एरडु नीरुळ्ळि एरडरिंद मूरु हसिमेणसु कूड हाकिकोळ्ळबेकु स्वल्प तुर्दिट्ट शुंठि स्वल्प चॉप माडिद करिबेवु सोप्पु चॉप माडिद कोत्तंबरि सोप्पु रुचिगे तक्कष्टु उप्पु स्वल्प हिंगु हागे ओंदु टीस्पून अष्टु खारद हुडि अर्ध टीस्पून अष्टु अरशिन हुडि इष्टन्नु हाकि चेन्नागि कलसिकोळ्ळबेकु इदेल्ल चेन्नागि कलसिकोंड नंतर अर्ध लिंबे हण्णिन रसवन्नु इदक्के हिंडबेकु इन्नु इदन्नु काल गंटेयष्टु होत्तु रेस्ट् माड्लिक्के इडुव ईग नानु इदक्के ओंदु कप्नष्टु अक्कि हिट्टु हागे अर्ध कप्नष्टु कडले हिट्टन्नु कूड हाकिकोळ्ळुत्ता इद्देने कडले हिट्टु स्वल्प हाकिकोंडे साकु अक्कि हिट्टु जास्ति हाकिदष्टु क्रिस्पिनेस् जास्ति बर्तदे ಈಗ ಇದನ್ನು ನೀರು ಹಾಕದೇ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಆಯ್ತು ನೀರುಳ್ಳಿಯ ನೀರೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿರ್ತದೆ ಬೇಕಿದ್ರೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪವೇ ನೀರು ಹಾಕಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಹಿಟ್ಟು ಈ ಹದಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಇನ್ನು ಇದರಿಂದ ಉಂಡೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಬಾಳೆಹೂವಿನಿಂದ ಆರೋಗ್ಯಕರವಾದ ಚಟ್ನಿ ಪಲ್ಯ ಹಾಗೆ ಹಲವಾರು ರೆಸಿಪೀಸ್ ಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಹಾಗೆ ಇದರಿಂದ ಚಿಪ್ಸ್ ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಎಣ್ಣೆ ಬಿಸಿಯಾದಾಗ ಉಂಡೆಗಳನ್ನು ಈ ರೀತಿ ತಟ್ಟಿ ಎಣ್ಣೆಯಲ್ಲಿ ಬಿಡಬೇಕು ವಡೆಗಳು ಕಂದು ಬಣ್ಣ ಬರುವ ತನಕ ಫ್ರೈ ಮಾಡಬೇಕು ಇನ್ನು ವಡೆಗಳನ್ನು ಎಣ್ಣೆಯಿಂದ ತೆಗೆಯಬಹುದು ಈ ವಡೆಯನ್ನು ಸಂಜೆ ಕಾಫಿ ಅಥವಾ ಚಾದೊಂದಿಗೆ ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಈ ಸುಲಭವಾದ ಬಾಳೆಹೂವಿನ ವಡೆಯನ್ನು ನೀವು ಕೂಡ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲು ಮರಿಬೇಡಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು